नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार आपलं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा आपल्या श्रावण सर इंजिनिअरिंग अकॅडमी ह्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, कालच फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचा पहिल्या सेमचा रिझल्ट लागलेला आहे आणि हा रिझल्ट लागल्यानंतर नवीनच इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेतलेली विद्यार्थी असतात, त्यामुळे ती कन्फ्यूज होतात रिझल्टला बघून. तर तुम्ही इंजिनिअरिंगला आलात तर काही गोष्टी ज्या आहेत तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे, त्या आपण ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत रिलेटेड टू द रिझल्ट. ठीक आहे, तर लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळेस आपण फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेत असतो त्यावेळेस सेमिस्टर पॅटर्नचा आपण अभ्यास करतो, फर्स्ट सेम अँड सेकंड सेम. तर ह्या दोघं सेमिस्टरची तुम्हाला एक सिलॅबस कॉपी जी आहे तुमच्याकडे 100% असणार. या सिलॅबस कॉपीमध्ये पहिल्या सेमिस्टरला तुम्ही कोणते विषय अभ्यासणार आहात, त्यासोबतच सेकंड सेमिस्टरला तुम्ही कोणते विषयांचा अभ्यास करणार आहात, हे सगळं तिथं दिलेलं असतं. त्यासोबतच प्रत्येक सब्जेक्टला किती ग्रेड पॉईंट आहेत हे सुद्धा दिलेले असतात प्रत्येक सब्जेक्टला. जसं की आता इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 आहे, तर ह्या सब्जेक्टला मित्रांनो थेरीसाठी 3 ग्रेड पॉईंट असतात आणि ट्युटोरियल किंवा टर्म वर्क असेल त्यासाठी 1 ग्रेड पॉईंट. सो टोटल या ठिकाणी 4 ग्रेड पॉईंट असतात. नंतर फिजिक्स किंवा केमिस्ट्री असेल तर थेरीसाठी इथं 4 पॉईंट असतात, 4 ग्रेड पॉईंट, आणि प्रॅक्टिकलसाठी 1, असं एकूण 5 ग्रेड पॉईंट. नंतर बेसिक इलेक्ट्रिकल ऑर बेसिक इलेक्ट्रॉनिक्स जर असेल त्याला थेरीसाठी 3 आणि जो प्रॅक्टिकल आहे त्यासाठी 1, असे 4 ग्रेड पॉईंट इथं दिलेले असतात. नंतर PPF ओके किंवा PPS आपण ज्याला म्हणतो, आणि इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, याला थेरीसाठी 3 आणि टर्मवर्क प्रॅक्टिकल जे काही असेल त्याला 1, असं 4 ग्रेड पॉईंट असतात. नंतर वर्कशॉपला सुद्धा 1 ग्रेड पॉईंट असतं मित्रांनो. तर अशा पद्धतीने पहिल्या सेमिस्टरला एकूण 22 ग्रेड पॉईंट असतात. पहिल्या सेमिस्टरला किती असतात? 22. आणि सेकंड सेमिस्टरला एकूण 22. तर लक्षात घ्या, 22 + 22 असं फर्स्ट इयरला टोटल 44 ग्रेड पॉईंट असतात. त्याप्रमाणे सेकंड इयरला सुद्धा 44, थर्ड इयरला 42, आणि लास्ट इयरला काही प्रोजेक्ट असल्यामुळे तिथं ग्रेड पॉईंट असतात 40. ठीक आहे, आता जो रिझल्ट तुम्ही बघितला जो की ऑनलाईन जनरेट झाला आहे त्या रिझल्टवरती मित्रांनो एक ग्रेड पॉईंट असेल आणि त्याच्यासमोर या दोघांपैकी काहीतरी असणार, म्हणजे असणार. तर जेव्हा सेमिस्टरचा रिझल्ट लागतो जो की काल लागला आहे, त्यामध्ये SGPA असं तुम्हाला दिलेलं असणार जो की तुमचा पॉइंटर दाखवतो. नंतर जेव्हा तुमचा इयरचा रिझल्ट लागेल, इयरचा रिझल्ट, तर त्यावेळेस CGPA अशा पद्धतीने तिथं मेन्शन केलं जाईल. सो सेमिस्टरसाठी SGPA असतो आणि इयरसाठी जेव्हा एक वर्ष तुमचं कम्प्लीट होणार तर त्यावेळेस मित्रांनो CGPA असतो. ठीक आहे, ह्या गोष्ट क्लिअर होऊ द्यात. आता रिझल्ट बघितल्यानंतर आणखी एक अडचण आहे विद्यार्थ्यांची की सर एका सब्जेक्टचे नावं दोनदा आलेली आहेत. लक्षात घ्या, जो काही रिझल्ट तुम्ही बघताय सुरुवातीला जी नावं आहेत म्हणजे टॉपला जी नावं आहेत ते थेरी मार्क्स डिनोट करतात आणि खाली जे आहेत जे टर्म वर्क असतील, ट्युटोरियल असतील, प्रॅक्टिकल असतील, तर त्यांचे पॉईंट्स जे आहेत ते तिथं ग्रेड पॉईंट जे आहेत ते डिनोट करत असतात. तर तुमच्या लक्षात येईल की बघा इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स जो आहे त्याला वरती 3 ग्रेड पॉईंट दिलेत आणि खाली 1, कारण इथं क्लिअरली मेन्शन केलं आहे की ट्युटोरियल ला 1 ग्रेड पॉईंट आहे आणि थेरीला 3 ग्रेड पॉईंट आहेत. मग ज्यावेळेस तुमचे हे 4 ग्रेड पॉईंट तुमचे जेव्हा तुम्ही हा सब्जेक्ट पास होतात तेव्हा तुम्हाला एकूण तिथं 4 ग्रेड पॉईंट मिळत असतात. मग आता बऱ्याचदा काय होतं की विद्यार्थी फेल झाल्यामुळे त्याचं ग्रेड पॉईंट जे तिथं दिलेलं नसतात किंवा जो CGPA किंवा SGPA तिथं मेन्शन केलेला नसतो, हे लक्षात घ्या. तर त्याची काळजी करू नका, अभ्यास चांगला करा, पुढच्या सेमिस्टरमध्ये राहिलेले विषय जे तुम्ही काढा आणि मग त्यावेळेस तुमचा जेव्हा फर्स्ट इयरचा रिझल्ट लागेल तेव्हा तुमचा CGPA सुद्धा येणार आणि टोटल ग्रेड पॉईंट सुद्धा येतील. पण इथं सगळ्यात महत्त्वाची भीती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असते ती काय की सर इयर डाऊन, म्हणजे आम्ही YD ज्याला म्हणतो आपण, इयर डाऊन कधी होणार, म्हणजे कधी होऊ शकतो आपण, ती पॉसिबिलिटी पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो ही जी नवीन क्रेडिट सिस्टीम आहे 2019 पासून आलेली, त्याला आपण म्हणतो चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम 2019 पॅटर्न आहे. तर यात लक्षात घ्या, यात क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की पहिल्या सेमिस्टरचे 22 क्रेडिट, दुसऱ्या सेमिस्टरचे 22 क्रेडिट, असे एकूण जे 44 क्रेडिट आहेत. तर यापैकी ॲट द एंड ऑफ इयर कमीत कमी 50% क्रेडिट तुमचे होणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, जर तुम्हाला वर्ष क्लिअर करायचं असेल, तुम्हाला YD व्हायचं नसेल, सेकंड इयरमध्ये जायचं असेल तुम्हाला, तर ह्या 44 एकूण तुमचे 22 क्रेडिट अर्न करणं गरजेचं आहे. मग जर काय आत्ताच्या रिझल्टमध्ये ज्या विद्यार्थ्याचे 22 क्रेडिट अर्न झाले म्हणजे काय, त्याचं फर्स्ट सेमिस्टर क्लिअर आहे, हा विद्यार्थी सेकंड इयरला सुद्धा ॲडमिशन घेऊ शकतो आफ्टर द सेकंड सेमिस्टर. ठीक आहे, सेकंड इयरला सुद्धा ॲडमिशन घेऊ शकतो. बट बऱ्याचदा काय होणार लक्षात घ्या, फर्स्ट सेमिस्टरचा रिझल्ट 22 क्रेडिट आहेत सपोज 6 किंवा 7 आणि सेकंड सेमिस्टरचा रिझल्ट त्यात पण क्रेडिट आले 7 किंवा 8, मग या दोघं क्रेडिटची बेरीज जर केली आणि ती बेरीज 22 सुद्धा कमी भरते, याचा अर्थ तो विद्यार्थी इयर डाऊन असेल, त्याला सेकंड इयरला ॲडमिशन भेटणार नाही, हे लक्षात घ्या. सो 44 तुम्हाला मिनिमम 22 क्रेडिट अर्न करणं गरजेचं आहे ॲट द एंड ऑफ द इयर.
हे लक्षात घ्या. जर 22 क्रेडिट तुमचे अर्न झाले म्हणजे तुम्ही सेकंड इयरला एंट्री करू शकता. मग आता इथे एक प्रश्न पडतो की सर माझे 22 क्रेडिट अर्न झालेत मग माझे राहिलेले विषय निघालेत का? नाही, ते तुम्हाला सेकंड इयरमध्ये असताना काढावे लागतील. आणि लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही थर्ड इयरला जाणार त्यावेळेस आणखी एक नोट आहे कंपल्सरी की फर्स्ट इयरचे सगळे विषय निघणं गरजेचं आहे. फर्स्ट इयरचे सगळे विषय निघाले असतील तरच तुम्ही थर्ड इयरला जाऊ शकता. क्लियर? तसंच सेकंड इयरचे सगळे विषय निघाले असतील तरच तुम्ही लास्ट इयरला जाऊ शकता. काय म्हणतोय मी, क्लिअर होते? परत एकदा लक्षात घ्या. सो 22 ह्या सेमिस्टरचे, पुढच्या सेमिस्टरचे 22 44 पैकी तुम्हाला जर का सेकंड इयरला जायचं असेल तर मिनिमम 22 क्रेडिट अर्न करणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. राहिलेले विषय तुम्ही सेकंड इयरमध्ये काढू शकतात, पण जेव्हा तुम्ही थर्ड इयरला जाणार तर फर्स्ट इयरचे सगळे सब्जेक्ट क्लिअर होणं गरजेचं असतं. ठीक आहे. मग आता काही विद्यार्थी यानंतर की सर आमचं सगळं म्हणजे क्रेडिट पण अर्न झालेले आहेत, त्यानंतर आमचा SGPA पण जनरेट झालेला आहे, तर त्यांच्या रिझल्टवरती बघा मित्रांनो, अशा पद्धतीने O लिहिलेला असेल, A+ असेल, AB+, BC, P किंवा F या सगळ्या गोष्टी असतात. तर त्याचा मिनिंग काय होत असतो ते एक शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगतो. जेव्हा फायनल रिझल्ट तुमचा जनरेट होईल फर्स्ट इयरचा, त्यावेळेस जी हार्ड कॉपी तुम्हाला मिळेल त्याच्या बॅकसाईडला सुद्धा हे लिहिलेलं असतं. तर यामध्ये लक्षात घ्या, जर का एखाद्या सब्जेक्टच्या पुढे O लिहिलेला असेल तर याचा अर्थ असा असतो की तुम्ही त्या सब्जेक्टमध्ये आउटस्टँडिंग मार्क्स मिळवलेत. ती मार्क्सची रेंज दिलेली आहे 80 ते 100. ओ मीन्स व्हॉट? 80 पासून 100 रेंजमध्ये तुम्हाला त्या सब्जेक्टमध्ये मार्क्स आहेत. जर A+ असेल याचा अर्थ एक्सलंट. 70 पासून 79 म्हणजे 79 70 पासून 79 तुम्हाला मार्क्स असतील त्या सब्जेक्टमध्ये. जर व्हेरी गुड असेल 60 ते 69. नंतर B+ असेल म्हणजे गुड होतो, 55 ते 59. बी म्हणजे काय? अबो ॲव्हरेज 50 ते 54 रेंजमध्ये तुम्हाला मार्क्स असतील. एखाद्या सब्जेक्टमध्ये सी असेल तर तुम्हाला ॲव्हरेज मार्क्स आहेत 45-49 रेंजमध्ये. पी दिलं असेल, पी जस्ट तुम्ही पास झालेला आहात, त्यामध्ये 40-44 रेंजमध्ये तुम्हाला मार्क्स आहेत. आणि एफ लिहिला असेल म्हणजे तुम्ही त्या सब्जेक्टमध्ये फेल आहात, तुम्हाला 40 मार्क्ससुद्धा भेटलेले नाही, तुम्ही फेल आहात, लक्षात घ्या. आता राहिला प्रश्न की सर आम्हाला आमचे एक्झॅक्ट मार्क्स कधी कळतील? 4-5 दिवसांमध्ये मित्रांनो युनिव्हर्सिटी कॉलेजकडे PDFच्या फॉर्ममध्ये एक्झॅक्ट मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन जे आहे विद्यार्थ्यांचं ते पाठवत असतं. तुम्हाला सब्जेक्ट टीचरना रिक्वेस्ट जर केली तर त्याकडनं तुम्हाला ती PDF भेटू शकते, त्याचा तुम्ही फोटो काढून घ्या. ठीक आहे. आणि लवकर 3-4 दिवसांमध्ये फोटोकॉपीचं ऑप्शनसुद्धा तिथं क्लिअर होणार आहे, ऑप्शन ओपन होईल. त्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म कसा भरायचा, फोटोकॉपी कशी मागवायची, आणि तुमचे मार्क्स जर तुम्हाला परत म्हणजे फेर तपासणी करायची असेल तर ती कशी करायची, यावर मी लवकरच व्हिडिओ बनवेल. त्यामुळे तुम्ही काय करा की आपलं एक चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवत चला. अशा काही गोष्टी ज्या असतील एक्झामशी रिलेटेड, SPBUशी रिलेटेड, त्या तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. आता यासोबतच काही विद्यार्थ्यांच्या रिझल्टवरती कुठे तुम्हाला हॅशचं सिम्बॉल दिसेल, कुठे डॉलरचं सिम्बॉल दिसेल, याचा अर्थ असा असतो की त्या सब्जेक्टमध्ये पास होण्यासाठी तुम्हाला ग्रेस मार्क्स युनिव्हर्सिटीने दिलेले आहेत. तुमचा इतर सब्जेक्टमध्ये परफॉर्मन्स चांगला असेल त्यामुळे तुम्हाला काय केलं की त्या सब्जेक्टला तुम्ही पास होत नव्हते, तर पास होण्यासाठी तुम्हाला पासिंग कोणी करून दिली तर युनिव्हर्सिटीने करून दिली. तर ज्या ठिकाणी हॅश असेल, डॉलर असेल, असे सिम्बॉल असतील ना, तर तुम्हाला युनिव्हर्सिटीने पास केलं आहे असा त्याचा अर्थ होतो. तुम्ही त्या सब्जेक्टमध्ये तुमचे मार्क्स सफिशियंट नव्हते, इतर सब्जेक्टच्या परफॉर्मन्सच्या बेसमध्ये तुम्ही तिथं पास झालेला आहात असा याचा अर्थ होतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे जे काही काल रिझल्ट लागला होता त्याबद्दलचं थोडक्यात मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली. आणखी जरी तुम्हाला काही डाऊट असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुम्ही मला विचारून तो डाऊट क्लिअर करू शकतात. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. अशाच प्रकारची महत्त्वाची माहिती मी तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करेल. तर तुम्ही एकदा आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नक्कीच. ओके, चलो भेटूया. थँक्यू सो मच.